सर थोड़ा आ गया था, चेहरा नहीं निकल रहा क्लियर। व्हिडिओ व्हिडिओ काढा, व्हिडिओ प्ले स्टोरला द्या बघा। आम्हाला वारंवार तक्रार येते की अवैध गुटखा इथं वाहतूक होते आणि विक्री पण होते। खास करून शहरामध्ये आम्ही इन्फॉर्मेशन होतं तर आम्ही 5 ठिकाणी रेड केलेले आहे आणि SP रमेश आणि त्यांचं टीम इथं 5 ठिकाणी रेड करून टोटल 11 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। खास करून 7 लाख ते 8 लाख गुटखाचा मुद्देमाल आहे। सगळ्यांना जे गुटखा आणि इलिगल जे प्रमाण इथं चालू आहे तर आम्ही सक्त कारवाई करणार आहे। त्यामध्ये गुटख्यावर छापेमारी केली आहे, गुटखा अवैध होतं सापडले, काय सांगाल? उस्मानाबाद जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री अतिल कुलकर्णी सरांच्या आदेशाने आणि अप्पर पोलीस अधीक्षक सरांचे मार्गदर्शनाखाली मी आणि माझे कलमच्या एक अधिकारी आणि अनेक कर्मचारी यांच्या एक टीम स्थापन करून काल उस्मानाबाद शहरातील अवैध धंदे संदर्भात गोपनीय माहिती काढून 5 ठिकाणी छापा टाकले। या छापामध्ये हे 5 ठिकाणी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विविध प्रकारचे गुटखा मिळून आला। या छापामध्ये एकूण 15,16,200 असे किमतीच्या मुद्देमाल जप्ती करण्यात आला आहे आणि 8 इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आणि हा गुन्हा आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये 1 गुन्हा, उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशनमध्ये 4 गुन्हा असे दाखल करून पुढील तपास चालू आहे।